नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत करत आहे। मी सुनील ज्ञानवंत गायकवाड। विराम चिन्ह। विराम म्हणजे विश्रांती आणि चिन्ह म्हणजे निशाणी किंवा खून। आपण जेव्हा बोलतो, संवाद साधतो, तेव्हा आपल्याला मध्ये मध्ये थांबावे लागते। तसेच वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपले, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती वेळा थांबावे हे कळले पाहिजे। आणि ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरतात त्यांना विरामचिन्हे म्हणतात। थोडक्यात काय की आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपलेलं आहे हे समजलं पाहिजे। यासाठी आवाजामध्ये चढउतार करतो, उद्गार चिन्ह असेल तर वेगळा आवाज उच्चारामध्ये बोलतो। अशा प्रकारे जे काही चिन्ह वापरले जातात त्यांना आपण विरामचिन्हे म्हणतो। आणि अशी ही विरामचिन्हे जेव्हा त्या पाठामध्ये किंवा त्या वाक्यामध्ये येतात तेव्हा त्या वाक्याला एक सौंदर्य प्राप्त झाले असतं आणि ते त्यामुळे वाक्य त्याचा प्रभावही वाढतो। अशा प्रकारचे काही विरामचिन्ह आहेत, ते विरामचिन्हे आपण पाहणार आहोत। पहिला पूर्ण विराम, दुसरं अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह। अवतरण चिन्हामध्ये दोन आहेत, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह। संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, अवग्रह आणि काकपद, अशा प्रकारची ही विरामचिन्ह आहेत। आता हे विरामचिन्ह कधी आणि कशा प्रकारे वापरले जातात हे आपण पाहणार आहोत। पहिलं विरामचिन्ह आहे पूर्ण विराम, म्हणजे वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम हे चिन्ह वापरतात। उदाहरण, मी अभ्यास करतो, यामध्ये करतो या ठिकाणी हे विरामचिन्ह वापरलेलं आहे। अशाच प्रकारे दुसरं वाक्य पहा, भारत माझा देश आहे, या ठिकाणी आहे या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला आहे। वाक्य संपले तिथे पूर्ण विराम दिलाय। दुसरा आणि पूर्ण विराम कुठे वापरतात, शब्दांचा संक्षेप म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात। उदाहरण पहा, द मा मिराजदार, वि दा सावरकर, विनायक दामोदर सावरकर। अशा प्रकारची जी वाक्य असतात, वि दा सावरकर, द मा मिराजदार, किंवा पू पूर्णविराम, ल पूर्णविराम देशपांडे, असं पु ल देशपांडे, अशा प्रकारची जी संक्षेपमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये चिन्ह शब्द वापरतात त्याला आपण हे पूर्णविराम दिला जातो। पुढचं पहा, पुढचं पाहणार आहोत अर्धविराम। दुसरं आहे अर्धविराम। अर्धविराम म्हणजे ज्या ठिकाणी दोन छोटी छोटी वाक्य उभयान्वय अव्याने जोडली असतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरण पहा, गड आला पण सिंह गेला। दुसरं, काळे ढग खूप आले पण पाऊस पडला नाही। पहा, गड आला हे एक वाक्य आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे। आता हे दोन वाक्य पण या उभयान्वय जोडलेले आहेत आणि त्यासाठी अर्ध गड आला यानंतर अर्धविराम वापरला, म्हणजे थोडा विसावा घेतला आणि नंतर पुढचं वाक्य बोलले। अशा प्रकारे काळे ढग खूप आले पूर अर्धविराम दिला, त्यानंतर पण हे उभयान्वय आणि पाऊस पडला नाही, अशा प्रकारचे अर्धविराम चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत। पहा, पुढचं पाहणार आहोत स्वल्पविराम। स्वल्पविराम पा चिन्ह दाखवले, स्वल्पविराम कसं असतं ते, एकाच जातीच्या अनेक शब्द जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम चिन्ह वापरतात। पाहुदार, आईने बाजारातून गहू स्वल्पविराम, ज्वारी स्वल्पविराम, बाजरी स्वल्पविराम, हरभरा आणला, म्हणजे एकाच जातीचे धान्य असल्यामुळं आपण ते लागोपाठ आलेत आणि त्यामुळं विरामचिन्ह हे स्वल्पविराम हे वापरले आहेत। दुसरं, संबोधन दर्शवताना म्हणजे त्याला आपण जेव्हा आवाज देतो त्याप्रमाणे त्यावेळी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात। उदाहरण पहा, मुलांनो इकडे लक्ष द्या, मुलांनो या ठिकाणी स्वल्पविराम दिलाय। दुसरं पहा, आई म्हणाली खाऊ खा, या ठिकाणी सुद्धा म्हणालीनंतर एक स्वल्पविराम दिलाय। अशा प्रकारे हे स्वल्पविराम आपण वापरत असतो। पुढचं आहे पहा अपूर्ण विराम, या ठिकाणी चिन्ह दाखवलं पहा अपूर्ण विरामचं। अपूर्ण विराम कधी वापरतात, एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास अपूर्ण विराम चिन्ह वापरतात। उदाहरण पहा, पुढील तारखांना शुभ मुहूर्त आहे, तारखा दाखवल्यात पहा तपशील काय दाखवलाय, दोन या ठिकाणी मुहूर्त आहे, नंतर अपूर्ण विराम, दोन चार आठ
एक 19 2 नंतर स्वल्पविराम 4 नंतर स्वल्पविराम 8 नंतर स्वल्पविराम अशा प्रकारचे या ठिकाणी अपूर्ण विराम हे चिन्ह वापरले. पुढचं चिन्ह आहे पहा प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह म्हणजे आपल्याला माहित आहे प्रश्न विचार ज्या ठिकाणी प्रश्न विचारला त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतं. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. आता हे आपल्याला सर्वांना परिचित आहे प्रश्नचिन्ह. पहा उदाहरण पहा कोरोनाची सुरुवात कोठे झाली या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. शाळा कधी सुरू होणार प्रश्नचिन्ह. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण प्रश्न विचारू त्या त्या ठिकाणी हे काही प्रश्नचिन्ह हे वापरलेले असतात. अशा प्रकारचे हे विरामचिन्ह वापरत असताना पुढचं पहा उद्गार चिन्ह. आता हे आपण पाठीमागे शब्दांच्या मध्ये पाहिलेलं आहे. ज्यावेळेला आपण केवल प्रयोगी अवयवांचे प्रकार शिकतो त्यावेळी आपण पाहिलं उद्गार चिन्ह कसे वापरतात. आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरले जाते. अशा प्रकारचं उद्गार चिन्ह हे वापरलं जातं. म्हणजे आपल्या मनात जे काही भावना सुख दुःख आनंद याच्या आपण हर्ष याच्या जे भावना व्यक्त करतो त्यावेळेला त्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह दिलं जातं. उदाहरण पाहून अरे रे फार वाईट झाली या ठिकाणी आपली भावना व्यक्त अरे रे हा शब्द वापरला आहे. अरे रे केवल प्रयोग आहे त्या ठिकाणी उद्गार चिन्ह दिले. शाब्बास खूप छान गुण मिळवले त्याने त्या मुलाचं कौतुक करताना शाब्बास हा शब्द वापरला आहे आणि त्या ठिकाणी उद्गार चिन्ह दिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. त्यातला आपण पहिला प्रकार पाहणार आहोत एकेरी अवतरण चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्ह कधी येतात पहा एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असेल तर तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे त्या विशिष्ट शब्दावर आपला जोर म्हणजे तो शब्द आपल्याला आपण हायलाइट करतो असं त्याप्रमाणे तो शब्द जोर देत असेल तर त्या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्ह देत असतो. जरा पहा श्री विठ्ठलाला माऊली असे संबोधले जाते. या ठिकाणी आपल्याला माऊली या शब्दावर जोर देत असतो आणि माऊली हा शब्द महत्वाचा असतो आणि म्हणून आपण माऊली याला एकेरी अवतरण चिन्ह असं दिलेलं आहे. पुढचं पहा अशाच प्रकारे अजून एकेरी अवतरण चिन्ह कधी येतात दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या डॉक्टरांचं असेल एखाद्या संतांचं असेल यांची जे वाक्य आहे ती वाक्य आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो आपल्या म्हणजे आपल्या तोंडून तेव्हा त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. उदाहरण पहा नियमित व्यायाम करावा असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आता हा डॉक्टरांचा सल्ला आहे पण आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा आपण या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह वापरले पहा नियमित व्यायाम करावा. हे कोण म्हटले डॉक्टर म्हटलेत पण आपण डॉक्टरांचेच तोंडचे शब्द आपण दुसऱ्या सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरलं आहे. दुसरं दुहेरी अवतरण चिन्ह कधी येतात पहा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. म्हणजे समोरासमोर जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा ते काय बोललं आहे दाखवण्यासाठी हे अवतरण चिन्ह वापरतो. उदाहरण पहा आई म्हणाली सकाळी लवकर उठा. आई काय म्हणाली सकाळी लवकर उठा. या ठिकाणी आई म्हणाली हे जे तिने जे वाक्य वापरले सकाळी लवकर उठा या वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह दिले. म्हणजे त्या वाक्याला आपण जास्त जोर दिला किंवा जास्त प्रभावीपणे होण्यासाठी त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग म्हणजे संबंध. आता जेव्हा वाक्यातील दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरले जातात. उदाहरण पहा आई वडील आई आणि वडिलांच्यामध्ये संयोग चिन्ह आहे. सुख दुःख धान्य भांडार प्रेम विवाह अशा प्रकारचे काही शब्द येतात. राम लक्ष्मण अशा प्रकारचे शब्द येतात त्या ठिकाणी आपण हे संयोग चिन्ह वापरत असतो. पुढचा जो प्रकार आहे या संयोग चिन्हाचा अजून कुठे कुठे वापरतात पहा ओळीच्या शेवटी शब्द अपूर राहिला संयोग चिन्ह वापरतात. म्हणजे एखादं वाक्य आपण लिहित असताना ती ओळ संपली असेल आणि खालच्या वेळी लिहिताना आणि ते वाक्याचा काही भाग लिहिला काही भाग राहिला असेल त्यावेळेस संयोग चिन्ह देतात पहा. उदाहरण पहा मी आहे सायकल काही लोक मला दुचा. आधी तर ओळ संपली दुचाकी ही शब्द होता पण दुचा संयोग चिन्ह की ही म्हणतात. दुचाकी ही
म्हणतात. या ठिकाणी अशा प्रकारचे संयोग चिन्ह वापरले जातात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही असं पॅराग्राफ किंवा निबंध लिहाल तेव्हा तुम्हाला हे विरामचिन्ह वापरणं अतिशय महत्त्वाचं असतं, आणि त्यामुळं तुमचा निबंध असेल किंवा जे काही तुम्ही माहिती लिहा त्या माहिती प्रभावी दिसते. आता पुढचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे काय पहा, या ठिकाणी अपसारण चिन्ह दाखवले. संयोग चिन्हासारखंच असतं, फक्त संयोग चिन्हापेक्षा थोडं मोठी त्याची लांबी जास्त असते. पा हे पण दोन वेळा वापरले आहेत. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात. म्हणजे एखादी व्यक्ती बोलत असताना अचानक त्याला आठवलं नाही तर असं म्हणतो आपण वाक्य सोडून देतो किंवा पण आणि वाक्य सोडून देतो. अशा प्रकारची जेव्हा विचार मालिका त्याची तुटते तेव्हा अपसारण चिन्ह वापरतात. उदाहरण, मी रस्त्याने भराभरा चालत होतो पण पुढं काय सांगायचं विसरून गेलो आणि त्यामुळे आपण काय दिले, अपसारण चिन्ह दिलेले. दुसरं उदाहरण पहा, मी खूप अभ्यास केला पण काय त्याला तरी सांगायचं असतं पण ते आठवत नाही, म्हणून त्यांनी इथं अपसारण चिन्ह वापरलं. दुसरं आणखी अपसारण चिन्ह कुठं वापरतो आपण, स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास मुद्द्यावरून गोष्ट अपसारण चिन्ह वापरतो. उदाहरण पहा, एक आपण आता परीक्षेमध्ये येतो पहा, खालील मुद्द्यावरून गोष्ट तयार करा, ससा आणि कासव अपसारण चिन्ह, दोघे मित्र डॅश शर डॅश ससा पळतो डॅश कासव डॅश, अशा प्रकारचे जे ज्या ठिकाणी चिन्ह वापरलं जातं त्याला अपसारण चिन्ह म्हणतो. आणि हे आपल्याला मुद्द्यावरून गोष्टीमध्ये बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. म्हणजे मध्ये मध्ये जे त्यांनी गॅप दिला त्या गॅप आपल्याला भरायचा असतो, त्या मुद्द्याच्या आधारे आपण निबंध लिहितो किंवा कथा लिहितो गोष्टी लिहितो, अशा प्रकारे या ठिकाणी अपसारण चिन्ह हे वापरलं जातं. पुढं पहा, पुढचा प्रकार आहे अवग्रह. हा आता नवीन पद्धत आलेला आहे. अवग्रह हे चिन्ह कधी वापरतात, एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करावायचा असल्यास अवग्रह चिन्ह वापर असे वापरतात. पहा, या ठिकाणी मी तीन वेळा लिहिलेले ते चिन्ह, कारण कधी कधी आपण किती वेळा बोलायचे याच्यावर आपण, कधी दोन वेळा असतं कधी तीन वेळा असतं. पहा, असा जो शब्द उच्चारला तर ते आपल्याला दोन तीन वेळा म्हणायचं होतं, तीन तीन वेळा पूर्ण एकदाच आपण होतो आणि असं दीर्घ स्वर करतो म्हणजे त्याचा लांबी वाढवतो दीर्घ उच्चार करतो असतो त्यावेळेला अशा चिन्ह प्रकारचे चिन्ह हे वापरतात. अशा प्रकारचं शेवटचं जे आपण विरामचिन्ह पाहणार ते काकपद. आता काकपद सुद्धा काय असतं, कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा लिहिताना असं होतं की लिहित असताना मध्येच एखादा शब्द आठवत नाही आणि आपण तसंच लिहितो आणि जेव्हा पुन्हा वास होते तेव्हा लक्षात आले हा शब्द लिहायचा राहिला, त्यावेळी हे काकपद चिन्ह वापरतात. लेखन करताना एखादा शब्द राहिल्यास तो दाखवण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी काकपद हे चिन्ह वापरतात. पहा, चिन्ह पहा कशा प्रकारचं आहे ते. उदाहरण पहा, मी सकाळी गेलो. आता कुठे गेलो हे सांगायचं होतं पण जेव्हा माझ्या लक्षात राहिलं नाही लिहिताना आठवलं नाही आणि मला ते पुन्हा आठवलं म्हणून मी काय केले, हे चिन्ह वापरलं आणि त्यावरती लिहिलं. पहा, शाळेत, मी सकाळी शाळेत गेलो. अशा प्रकारे हे काकपद हे चिन्ह वापरायचं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे जी विरामचिन्ह आहेत या विरामचिन्हाचा चांगला अभ्यास करा आणि आपल्या लेखनामध्ये आपल्या उच्चारामध्ये आपल्या बोलण्यामध्ये या चिन्हांचा वापर करा. म्हणजे तुमचं बोलणंही प्रभावी होईल, लेखनही प्रभावी होईल आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला या मार्क मिळू शकतात. धन्यवाद.